अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन नितीन खंडेलोट या विद्यार्थ्यानं तब्बल 97% गुण मिळवलेत. नितीनचा हा संघर्ष थक्क करणार आहे. नांदेडमधल्या हदगाव तालुक्यातल्या शिवपुरी या छोट्याशा खेड्यात नितीन राहतो. लहानपणीच वडील गेले. आई नितीनला घेऊन माहेरी आली. आईनं मोलमजुरी करून नितीनचं शिक्षण केलं. नितीनलाही आईच्या कष्टांची जाण होती. रोज शिवपुरीहून बसनं तामसामधल्या शाळेत जावं लागायचं. नितीननं एक दिवसही शाळा चुकवली नाही. पुस्तकं घ्यायलाही धड पैसे नाहीत. अशा परिस्थितीत नितीननं जिद्दीनं अभ्यास केला आणि 10वीच्या परीक्षेत 97% गुण मिळवले. नितीनला गणितात 100 पैकी 100 गुण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रात 99 गुण मिळाले. रात्रीच्या 12 पर्यंत अभ्यास करायचो सर. तो खेड्यात राहतो, लाईट पण जात असेल, मग अभ्यास कसा व्हायचा? खेड्यात लाईट नसल्याने आम्ही दिवा लावायचो सर. दिवा लावून अभ्यास करायचो. शिवपुरी या छोट्याशा खेड्यात अनेक वेळा वीज जायची. तेव्हा छोट्याशा दिव्याच्या उजेडात नितीन अभ्यास करायचा. कुठलंही ठोस मार्गदर्शन नाही, शिकवणी नाही, फक्त स्वतःच नेटानं अभ्यास करून नितीननं हे यश मिळवलंय. बघा परिस्थिती काय कमी आहे का आमची. तुम्ही काय काम करता? शेतात जातो. शेतात? स्वतःच शेत आहे का मजुरी? मजुरी. मजुरी. मंद प्रकाशात अभ्यास केल्यानं नितीनला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. शिक्षकांनीच त्यावर उपाय काढला. सर्व शिक्षकांनी ठरवलं की नितीनचा डोळ्याचा इलाज जो आहे तो नेत्रतज्ञाकडे करायचा. आणि त्यासाठी आम्ही नितीनला मदत केली आणि तेव्हापासून नितीनमध्ये खूप प्रचंड बदल झाला. सर्व विद्यार्थ्या शिक्षकाकडून पैसा गोळा करून त्यांचे जे अडीअडचणी असतील, वह्या, पुस्तके किंवा जे आर्थिक पेन पेन्सिल जे काय असेल शैक्षणिक, त्याच्यासाठी आम्ही मदत करायची. नितीनसारख्या गुणवंतांमध्ये परिस्थितीशी दोन हात करण्याची धमक आहे. अशा गुणवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. नितीनला मदत करण्यासाठी पुढे या. सढळ असते नितीनसारख्या गुणवंतांना मदत करा. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. गुणवंतांच्या संघर्षाला झी 24 तासचा मदतीचा हात. या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या. संपर्क करा 02-271-05-50-26. आमचा पत्ता झी 24 तास 14वा मजला ए विंग मॅरेथॉन टॉवर लोअर परळ मुंबई 400013. ईमेल आयडी हवी7@gmail.com. संघर्षाला हवी साथ.